देशातील तसेच राज्यातील टी व्ही चॅनल आणि वर्तमानपत्रे ही मोदींनी विकत घेतली आहेत, त्यामुळेच कोणतीही सत्य गोष्ट सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचू शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाभरात प्रचार सुरू केलाय. यावेळी नक्की काय म्हणाल्यात प्रणिती शिंदे पाहूयात. त्यांना वाटतं की भारताचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक युवक ह्याला धोका नाही आहे आणि ह्याला आपण पाहिजे तसं फसवू शकतो, हे मोदी सरकारला वाटत. पुलवामाचा अतिरेकी हल्ला झाला, बेचाळीस जवान शहीद झाले, मोदीजीना निरोप गेला, पण मोदीजी काय करत होते? वाघांबरोबर फोटो काढत होते. ते सेल्फीचं तर नाद त्यांना लागलाय, फोटो काढत होते. त्याच्यानंतर 3:30 तो हल्ला झाला, 6:30 पर्यंत ते फिरतच होते त्या पार्कमध्ये, 6:30 वाजता त्यांनी नाश्ता खाल्ला आणि मग बाहेर येऊन पत्रकारांना संबोधित केलं. त्याच्यानंतर प्रचार सभा घेतली. हे आले ना तुमच्या समोर, एवढा ते ड्रामेबाज करतात, एवढा नाटक त्या ठिकाणी करतात. आणि आपल्याला माहितीच नाही, कारण का आपल्यापर्यंत फक्त त्यांच्या चांगल्या गोष्टी पैसे देऊन पोहोचत असतात. आता जर प्रत्येक वर्तमानपत्र, प्रत्येक व्हॉट्सअप, प्रत्येक टी व्हीवर दिसणारं चॅनेल जर भाजप आणि मोदीने विकत घेतलंय तर तुमच्या समोर खोटं येणारच, सत्य परिस्थिती येणार नाही.